नमस्कार श्रोतेहो, निरामय जीवनाचे जाणून घेऊया तंत्र, रोज एक ऐकूयात आरोग्य मंत्र या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 168 व्या भागात. मी सौ सायली सुहास देशपांडे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वागत करूयात डॉक्टर अनिल गुंड सरांचंही. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, आपण परसबागेमधले फळबाग फळ झाड बघत आहोत आणि आज आपल्याला प्रश्न आला एक फणसाचा, कारण की बऱ्याच जणांच्या कंपाऊंड वॉल मध्ये म्हणजे आतमध्ये ते लावू शकतात फणसाचं झाड. तर त्यांचं असं म्हणणं आहे की खरंच फणस उपयोगी आहेत का, त्यांचे त्यांना जे त्याच्यामधले जे गुणधर्म आहेत ते समजून घ्यायचे आहेत. त्यामुळे श्रोत्यांनी आज आपल्याला फणस विचारला, त्याचे आपण गुणधर्म जाणून घेऊयात. नक्कीच. खर तर फणस जे आहे हे पचायला थोडस जड आहे, परंतु त्याचे फायदे अनेक आहेत. पचायला जरी जड असेल तरी ते शरीराचं बल वाढवणार, थोडक्यात वजन वाढवणार आहे. दुसरं असं, आयुर्वेदामध्ये भस्मक नावाचा एक आजार आहे, बऱ्याच जणांना खा खा सुटत असते. म्हणजे थोडं जेवण केलं किंवा पोटभर जेवण केलं तरी पण एक दोन तास झाले की परत खाण्याची इच्छा होते, जेवण केलं की परत खाण्याची इच्छा होते. अशा आजारामध्ये आपण फणसाचे गरे खायचे सांगतो. सलग 7 दिवस सकाळी 2-3 गरे खाल्ले की हळूहळू हे जे खा खा सुटणं आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं. अच्छा, बर. त्यामुळे त्याच्यावर ते खूप महत्वाचं आणि चांगलं औषध आहे फणस. आता फणस मुळातच पचायला जड असल्यामुळं तो बेताने खावा असं अपेक्षित असतं. खूप जास्त फणस खाल्ला तर त्याचा अजीर्ण होत असतं, त्यामुळे तो एकतर वैद्यांच्या सल्ल्याने किंवा आपल्या पचनशक्तीनुसारच कमी अधिक खायला पाहिजे. जास्त फणस खायला नको. जास्त फणस खाल्ला तर आपल्याला जुलाब होतात, आणि कमी फणस खाल्ला, कमी इन द सेन्स की बाबा थोड्या प्रमाणात खाल्ला तर तो अवस्टंभ करणारा असतो, म्हणजे पोट साफ न करणारा, आणि जास्त खाल्ला तर जुलाब करणारा असतो. त्यामुळे तो प्रमाणातच खावा. प्रमाणामध्ये सर्व काही असावे आपण नेहमी म्हणतो, तसं फणस पण आपण प्रमाणामध्ये खायला हवं. बरोबर. आता पिकलेले फणसाचे गरे हे खूप गोड असतात आणि त्यामुळे मग तो शरीरातला वात कमी करण्याला खूप उपयोगी होतो. बऱ्याच व्यक्ती वात प्रकृतीचे असतात आणि कृश असतात, म्हणजे वजन खूप कमी असतं. अशा व्यक्तींचा जर अग्नी चांगला असेल, पचनशक्ती चांगली असेल, तर अशा व्यक्तींनी गोड फणसाचे गरे जर नियमितपणे वैद्यांच्या सल्ल्याने खाल्ले तर त्यांचं वजन वाढायलाही मदत होते आणि वात देखील कमी होतो. बऱ्याच वात प्रकृतीच्या व्यक्ती असतात त्यांना कोरडा खोकला येतो, कधी कधी खूप खोकल्यानंतर थोडंफार रक्त येतं. अशा व्यक्तींनी फणसाचे गरे जर खाल्ले तर त्यामध्ये कोरडा खोकला जो आहे तो 2-3 दिवसात कमी व्हायला लागतो. अच्छा. कधी कधी उलटी होते, उलटीमध्ये रक्त पडतं, अशा वेळेस फणस फणसाचे गरे आणि दूध असं एकत्र किंवा फणसाचे गरे खाल्ले की ती उलटी थांबते आणि रक्तही पडणं थांबतं. अच्छा. बऱ्याच वेळेस फणस जे आहे, फणसाचे गरे जसे आपण उपयोगी आहेत असं सांगतो, तसं फणसाचे जे बिया आहेत त्याचं भाजून चूर्ण केलं आणि ते जर दूध साखरेसोबत घेतलं तर त्यांनी देखील शरीराची ताकद वाढायला मदत होते. अच्छा. फणस खाऊन जर अजीर्ण झालं तर त्याच्यावर खोबरं खायचं, त्यामुळे फणसाचं अजीर्ण जे आहे ते आपल्याला खोबऱ्याने कमी करता येतं. अँटीडोट असं म्हणतात. अँटीडोट नक्कीच नक्कीच. दुसरा एक महत्वाचा असा आहे फणसाच्या बाबतीत की फणस खाल्ल्यानंतर विड्याचं पान कधीही खाऊ नये. विड्याचं पान फणस खाऊन खाल्लं तर एकदम श्वास लागून मृत्यू होण्याची शक्यता असते, इतकं त्याचा जो इफेक्ट आहे किंवा दुष्परिणाम आहे तो मोठा जाणवत असतो. त्यामुळं फणस खाल्ल्यानंतर विड्याचं पान खाणं कटाक्षाने टाळायला पाहिजे. थोडक्यात अशी काळजी घेऊन जर फणसाचा आपण नियमितपणे वापर केला किंवा सीझन मध्ये वापर केला तर आपल्या बऱ्याच तक्रारी ह्या फणसाच्या मदतीने आपल्याला कमी करता येतात. अच्छा. फणस तसं उपयोगी पण आहे, तसं कृश व्यक्तींना जर त्यांनी खाल्लं तर त्यांचं वजन वाढवणारा पण आहे. आणि फणसाचं अँटीडॉट हे काय सांगितलं, खोबरं. खोबरं जीर्ण झालं तर ते खोबरं खावं. आणि फणस खाल्यानंतर विड्याचं पान खायचं नाही. बरोबर. मनापासून आभार डॉक्टर, कारण की फणस जनरली ते आपल्याकडे म्हणजे मराठवाड्यात वगैरे तर दिसणार नाही, पण इकड म्हणजे आपल्या नगरच्या भागात असतात. बऱ्याच जणांच्या कंपाऊंड वॉल मध्ये झाडं बघितलीत मी, आणि तसंच मग ते ज्या ज्या भागात नाहीत त्यांनी तरी त्यांनी लावलं तरी चालतील, कारण की ते उपयोगाचं पण आहे. नक्कीच. परत बागेमधले हा जे आपण वनस्पती सांगतो आहोत परत बागेमधले उपयोग, त्यामध्ये फणसाचा पण अगदीच क्रमांक लागतो थोडक्यात. नक्कीच. मनापासून आभार डॉक्टर. आणि श्रोते हो, जर काही तुम्हाला आणखी प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. डॉक्टर अनिल गुंड यांचा क्रमांक आहे
87 44 94 पुन्हा एकदा सांगते 98 87 44 94 आणि मी साली देशपांडे अभिप्रायाच्या प्रतीक्षेत तुमच्या प्रश्नांच्या प्रतीक्षेत असतेच मी. माझा क्रमांक आहे 94 95 39 24 पुन्हा एकदा सांगते 94 95 39 24. थांबते इथेच, येते पुन्हा नव्यानं नवीन प्रश्नासोबत. तोपर्यंत निरोप द्या. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.